प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 41 अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यामध्ये 38 अहवाल कोरोना निगेटिव्ह तर 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रायगड कॉलनी बुलढाणा येथील 24 वर्षीय तरुण सावरगाव जहा तालुका मोताळा येथील 35 वर्षीय पुरुष आणि येरळी तालुका नांदुरा येथील 39 वर्षीय पुरुष आहे। सावरगाव जहा तालुका मोताळा येथील तरुणांचा मुंबई प्रवास इतिहास आहे, तसेच येरळी तालुका नांदुरा येथील पुरुषही मुंबई येथून आलेला आहे। मात्र सदर व्यक्तीला नांदुरा येथील आयटीआय येथे क्वारंटाईन करण्यात आले होते। त्याचप्रमाणे बुलढाणा येथील युवक हा फिलिपाईन्स येथून आलेला आहे। तसेच आव्हा तालुका नांदुरा येथील एका 24 वर्षीय रुग्णाला आज कोविडचे मागील 10 दिवसांपासून कुठलेही लक्षणे नसल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। आतापर्यंत 1053 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत। जिल्ह्यात एकूण 53 कोरोना बाधित रुग्ण आहेत, त्यापैकी 3 मृत आहेत। आतापर्यंत 29 कोरोना बाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे। अशा प्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 29 आहे। सध्या रुग्णालयात 21 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तसेच आज 28 मे रोजी 41 अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यामध्ये 38 निगेटिव्ह तर 3 पॉझिटिव्ह आले आहेत। तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 91 आहेत। आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1053 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर आर जी पुरी यांनी दिली आहे।